आज आपण प्रकरण 9 कार्बनी संयुगे या प्रकरणातील हायड्रोकार्बन संपृक्त व असंपृक्त या घटकाचा अभ्यास करणार आहोत. या मागील तासाला आपण कार्बन एक बहुगुणी मूलद्रव्य या घटकाचा अभ्यास केलेला आहे. कार्बनमध्ये कार्बन कार्बन एकेरी बंध, दुहेरी बंध आणि तिहेरी बंध असे सहसंयोज बंध तयार करण्याची अद्वितीय क्षमता असते. त्याचप्रमाणे कार्बन अणू हा इतर चार अणूशी बंध तयार करू शकतो. म्हणून कार्बनची संयुगे ही खूप मोठ्या संख्येने तयार होतात. आता आपण या घटकामध्ये अशा संयुगाचा अभ्यास करणार आहोत की ज्या संयुगामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन या दोनच मूलद्रव्याचा समावेश असणार आहे. अशा संयुगांना हायड्रोकार्बन असं म्हणतात. म्हणून आपण पुढील घटक हायड्रोकार्बन हा पाहणार आहोत. आता तुम्ही जर या ठिकाणी प्रत्येक हायड्रोकार्बनचं निरीक्षण केलं, हायड्रोकार्बन याचा अर्थ असा सांगितला की फक्त कार्बन आणि हायड्रोजन असणार आहे, मग याच्यामध्ये मिथेन असेल, इथेन, प्रोपीन, ब्युटाईन या सगळ्यांची नावं जरी आपल्याला वेगवेगळी दिसत असली तरी या प्रत्येकामध्ये फक्त दोनच मूलद्रव्य आहेत, एक कार्बन आणि दुसरा हायड्रोजन. या व्यतिरिक्त याच्यामध्ये दुसरा मूलद्रव्य नाही. पण याच्यामध्ये फरक काय आहे तर या प्रोपीनमध्ये दोन कार्बनमध्ये आपल्याला दुहेरी बंध दिसत आहे, तर ब्युटाईनमध्ये पहिल्या दोन कार्बनमध्ये आपल्याला तिहेरी बंध दिसत आहे. मग आता या ठिकाणी एकेरी बंध, दुहेरी बंध आणि तिहेरी बंध यावरून हायड्रोकार्बनचे दोन प्रकार असतील, एक म्हणजे संपृक्त हायड्रोकार्बन आणि दुसरा म्हणजे असंपृक्त हायड्रोकार्बन. आता आपण संपृक्त हायड्रोकार्बन या शब्दाचा अर्थ आधी समजावून घेऊयात. संपृक्त हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बनमध्ये फक्त एकेरी बंध असतो, त्यांना संपृक्त हायड्रोकार्बन म्हणतात. आणि या संपृक्त हायड्रोकार्बनलाच अल्केन असं पण म्हणतात. आता या हायड्रोकार्बनमध्ये सगळ्यात लहान हायड्रोकार्बन आहे तो म्हणजे मिथेन. मिथेनचं रेणूसूत्र आहे CH4, म्हणजे एक कार्बन आणि चार हायड्रोजन. कार्बनच्या भोवती नेहमी चार बॉन्ड असतात, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता अल्केन म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त कार्बन कार्बनमध्ये एकेरी बंध असणार आहे. पहिला अल्केन जर आपण घेतला तर मिथेन, एक कार्बन चार हायड्रोजन सगळ्यांच्यामध्ये एकेरी बंध असेल. इथेन जर घेतला तर आपण ज्या पद्धतीने संपृक्त हायड्रोकार्बन सांगितला तो आपल्याला इथे दाखवता येईल की कार्बन कार्बनच्यामध्ये एकेरी बंध आहे. हा पहिला कार्बन घेतला तर त्याच्याभोवती हे चार बॉन्ड आपल्याला दिसतील, आणि दुसरा कार्बन जर घेतला तर त्याच्याभोवती हे चार बंध आपल्याला दिसणार आहेत. तसंच प्रोपेन जर घेतला तर याच्यामध्ये तीन कार्बन येतील, पण प्रत्येक दोन कार्बनच्यामध्ये आपल्याला एकेरी बंध दिसणार आहे. ब्युटेनमध्ये चार कार्बन आहेत पण प्रत्येक कार्बनच्यामध्ये एकेरी बंध आहे. म्हणून अशा हायड्रोकार्बनला आपण संपृक्त हायड्रोकार्बन असं म्हणतो, म्हणजेच अल्केन असं म्हणतो. आता या सगळ्यांमध्ये फरक काय आहे तर याच्यामध्ये फक्त क्रमाने जर गेलो आपण, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, तर या प्रत्येकामध्ये कार्बनची संख्या एकने वाढते आणि हायड्रोजनची संख्या दोनने वाढते. त्यानुसार आपण त्यांचे रचना सूत्र या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता यानंतर आपण हायड्रोकार्बनचा दुसरा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे असंपृक्त हायड्रोकार्बन. असंपृक्त हायड्रोकार्बनमध्ये ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बनमध्ये दुहेरी बंध किंवा तिहेरी बंध असतो त्याला असंपृक्त हायड्रोकार्बन असं म्हणतात. मग आता या असंपृक्त हायड्रोकार्बनमध्ये आपण पहिला प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे अल्किन. अल्किनमध्ये कार्बन कार्बनमध्ये दुहेरी बंध असणार आहे. पहिलं उदाहरण घेतलं आपण ब्युटीन, एथीन आणि प्रोपीन. आता जर आपण ब्युटीनचा विचार केला तर याच्यामध्ये चार कार्बन आणि आठ हायड्रोजन असणार आहेत. आता हा जो काही दुहेरी बंध या ठिकाणी दाखवलेला आहे तो सुरुवातीच्या दोन कार्बनमध्ये दाखवला आहे, पण आपण तो कुठल्याही दोन कार्बनमध्ये दाखवू शकतो, पण तो एकाच वेळी दाखवायचा आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे प्रत्येक कार्बनच्यामध्ये तो दाखवायचा नाही, फक्त दोन कार्बनच्यामध्येच तो दाखवायचा आहे. आणि तो दाखवल्यानंतर त्या कार्बनच्या भोवती बरोबर चार बॉन्ड येतात की नाही हे पाहून मग हायड्रोजनची रचना त्या पद्धतीने करायची. जसं
की पहिला कार्बन घेतला त्याचा एक दोन तीन आणि चार हे चार बंध होतील, दुसरा कार्बन घेतला त्याचे एक दोन तीन चार हे चार बंध होतील, तिसरा कार्बन घेतला तर त्याचे हे चार बॉन्ड आपल्याला दिसत आहेत आणि चौथ्या कार्बनचे या पद्धतीने. आता जर आपण एथीन घेतला तर एथीनमध्ये कार्बनची संख्या फक्त दोनच आहे आणि हायड्रोजन चार आहेत, म्हणजे कार्बन कार्बनमध्ये जर दुहेरी बंध घेतला तर पहिल्या कार्बनला फक्त आपल्याला दोन हायड्रोजन लावावे लागतील म्हणजे त्याचे चार बंध पूर्ण होतील आणि दुसऱ्या कार्बनला दोन हायड्रोजन. प्रोपीन जर घेतला तर त्याच्यामध्ये तीन कार्बन आहेत, पण पहिल्या दोन कार्बनमध्ये जर आपण दुहेरी बंध घेतला तर त्याला फक्त दोन हायड्रोजनचीच गरज पडणार आहे, पण जर मधल्या कार्बनचा जर आपण विचार केला तर त्याला या ठिकाणी एक दोन आणि तीन बंध हे आधीच असणार आहेत, म्हणजे त्याला फक्त एकाच हायड्रोजनची गरज लागणार आहे, म्हणून आपण इथं फक्त एकच हायड्रोजन दाखवलेला आहे. आणि शेवटचा जो कार्बन आहे त्याला मात्र चार बंधांची गरज लागणार आहे, एक इथे आहे आणि बाकीचे तीन हायड्रोजन आपण त्या ठिकाणी जोडलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रचना सूत्र करणार आहात, रचना सूत्र करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो काही कार्बन आहे त्या कार्बनच्या भोवती बरोबर चार बॉन्ड त्या ठिकाणी तयार झालेले असले पाहिजेत. यानंतर आपण असंपृक्त हायड्रोकार्बनचा पुढचा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे अल्काईन. आता अल्काईनमध्ये कार्बन कार्बनमध्ये तिहेरी बंध असतो त्याला अल्काईन असं म्हणतात. मग याचं पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ शकतो, इथाईन. आता जसं आपण अल्केन घेतला इथेन, अल्किन घेतला एथीन आणि अल्काईन घेतला इथाईन, या तिघांमध्ये कार्बनची संख्या सेम आहे, दोनच आहे, मात्र हायड्रोजन त्या ठिकाणी कमी कमी होत जातात, कारण प्रत्येक वेळी कार्बनमध्ये बॉन्ड किंवा बंध हा वाढत जातो आहे. आता इथं जर आपण घेतलं तर कार्बन कार्बनमध्ये तिहेरी बंध आला आहे, म्हणजे याला फक्त एकाच हायड्रोजनची गरज लागणार आहे, म्हणून हा हायड्रोजन आपण या ठिकाणी असा मांडलेला आहे आणि या ठिकाणी या कार्बनचे हे चार बंध पूर्ण होणार आहेत. आता पुढचं उदाहरण आहे ते म्हणजे प्रोपाईनचं. प्रोपाईनचं रचना रेणूसूत्र आहे C3H4. आता जर पहिल्या दोन कार्बनमध्ये आपण तिहेरी बंध घेतला तर पहिल्या कार्बनला फक्त एक हायड्रोजन लागेल, मात्र हा मधला कार्बन जर घेतला तर याचे चार बॉन्ड ऑलरेडी इथे तयार झालेले असतील, हे तीन आणि हा एक, त्याच्यामुळे याला हायड्रोजनची गरज पडणार नाही, त्यामुळे इथे आपण हायड्रोजन मांडलेला नाही, मात्र शेवटच्या कार्बनमध्ये त्याला चार बॉन्ड लागणार आहेत म्हणून आपण इथे तीन हायड्रोजन त्या कार्बनच्या भोवती मांडलेले आहेत. आता शेवटचं उदाहरण आहे ते म्हणजे ब्युटाईनचं. ब्युटाईनमध्ये पण आपण याच पद्धतीने दाखवू शकतो, या कार्बनच्या भोवती हे तीन आणि इथला एक बॉन्ड, या कार्बनच्या मध्ये हे तीन आणि हा पण एक धरायचा आहे, म्हणजे त्याचे चार बॉन्ड कंप्लीट झाले. या दोन्ही ठिकाणी आपल्याला हायड्रोजन लागणार नाहीत, मात्र पुढे आपण त्या हायड्रोजनची मांडणी या पद्धतीने केलेली आहे. आता हे तीनही प्रकार पाहिल्यानंतर आपल्याला या अल्केन अल्किन किंवा अल्काईनमध्ये असणाऱ्या उदाहरणांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कशा पद्धतीने मांडता येईल ते पाहायचं आहे, म्हणून आपण पुढचा घटक पाहतोय की हायड्रोकार्बन संपृक्त आणि असंपृक्त यांचे इलेक्ट्रॉन ठिपका संरचना. यासाठी आपण पहिलं उदाहरण घेतलं इथेन, ज्याचं रेणूसूत्र आहे C2H6. आता इथं तुम्ही पाहताय की कार्बन कार्बनमध्ये फक्त दोनच इथे ठिपके आपल्याला दिसत आहेत, म्हणजे कार्बन कार्बनमध्ये इथं एकेरी बंध आहे हे आपण आधी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर या कार्बनच्या भोवती चार बॉन्ड आहेत, म्हणजे फक्त या सगळ्यांच्यामध्ये एकेरी बंध आहे, कारण आपल्याला दिसताना इथं फक्त दोन दोन ठिपकेच दिसत आहेत. दोन इलेक्ट्रॉनची भागीदारी म्हणजे एक सहसंयुज बंध हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे. आता एथीन जर घेतला तर त्याचं रेणूसूत्र आहे C2H4. या ठिकाणी इथेनपेक्षा दोन हायड्रोजन कमी झाले, पण कार्बन कार्बनमध्ये दुहेरी बंध आहे, म्हणजे इथं आपल्याला इलेक्ट्रॉनची संख्या चार झालेली आहे. आणि जर आपण याचा अल्काईन घेतला तो असेल इथाईन, त्याच्यामध्ये कार्बनची संख्या तीच आहे जी इथेनमध्ये आहे तीच आहे, मात्र हायड्रोजन एथीनपेक्षा आणखी दोनने कमी झालेले आहेत, म्हणजे इथं आपल्याला हा तिहेरी बंध दिसत आहे. सहा इलेक्ट्रॉनची भागीदारी झाली म्हणजे इथं तिहेरी बंध आहे आणि या ठिकाणी हायड्रोजन आणि कार्बनमध्ये एकेरी बंध आहे. म्हणजे आपण असं लक्षात ठेवूयात की समजा
दोन इलेक्ट्रॉन की भागीदारी झाली तर एकेरी बंद, चार इलेक्ट्रॉन की भागीदारी झाली तर दुहेरी बंद आणि सहा इलेक्ट्रॉन की भागीदारी झाली तर कार्बन कार्बन मध्ये तिहेरी बंद तयार होतो। अशा पद्धतीने आपण संपृक्त आणि असंपृक्त हायड्रोकार्बन याचा अभ्यास केलेला आहे।